दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा आपण पाहत आहे संध्या लाईव्ह। पुणे जिल्ह्यातील मुळशी, वेल्हा आणि हवेली तालुक्यातील अतिशय डोंगर दऱ्यांच्या दुर्गम प्रदेशातील वाड्या, वस्ती आणि पाड्यापर्यंत स्वातंत्र्यानंतरही दुर्गमतेमुळे वीज आलेली नाहीये। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मुळशी, वेल्हा आणि हवेली तालुक्यातील दुर्गम भागातील डोंगरदऱ्यातील वाड्या, वस्त्यांवर विद्युतीकरणासाठी सुमारे 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यातील काही गावात पहिल्या टप्प्यात काम सुरू होत असल्याचे पुणे विद्युत मंडळाचे सदस्य आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रवीण शिंदे यांनी बोलताना सांगितले। मुळशी तालुक्यात दुर्गम भागात असणारे वेगरे वाडी वस्ती, कोंदूरवाडी वस्ती, मोसे येथील दादवली वस्ती, अडमाळ येथील पासलकर वस्ती, वांजळे येथील रामवाडी, जताडे येथील कुडले वस्ती, पोमगाव येथील कातर वस्ती, वेल्हे तालुक्यातील धीसर ढेबे वस्ती, धाणे धरकर वस्ती, घावरवाडी वस्ती, भागिनघर भट्टी, घावरवाडी वस्ती, भागिनघर भट्टी, घावदरा येथील डेबे वस्ती, सुरवडवाडी वस्ती, मानगाव कुंभतल वस्ती, रुळे येथील काळूबाई चावाडा, शिरकोली घरकुल वस्ती, कुरण मोरे वस्ती, खामगाव तळजाई वस्ती, वरोती कोंढवली केतकावणे दादवडी वाडी वस्ती, वरघड येथील बिरोबावाडी, तसेच हवेली तालुक्यातील अगळंबे येथील ठाकरवाडी आणि धनगरवाडा या दुर्गम भागातील वाड्या वस्तीवर पहिल्यांदाच विद्युतीकरण होणार असल्याचे प्रवीण शिंदे यांनी सांगितले। बारामती लोकसभा मतदारसंघातील मुळशी, वेल्हा, हवेली, भोर या तालुक्यातील दुर्गम भागातील आणि डोंगरदऱ्यातील वाड्या वस्तीवर विजेचे जाळे पसरवण्याचे काम खासदार सुप्रिया सुळे यांनी केले असून उर्वरित गावात स्वातंत्र्यानंतर अंधार नाहीसा होणार असल्याचे प्रवीण शिंदे यांनी सांगितले। संध्या लाइव साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी। आपण पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाइव।